इस दिवाली समथिंग भैया स्पेशल हैपेंड. भैया फ्रेंड निखिल नोटिस्ड मी बट नॉट एज छुटकी. गई आंखें क्यों ये दिल को बस जाना है अब तुम जहां. शहरामध्ये डेंग्यूचा प्रकोप कायम आहे. महापालिका क्षेत्रात 378 डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचा आकडा आहे. या संदर्भात सिटी न्यूजने महापौर संजय नरवणे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा आमच्यापाशी जे उपाय होते ते आम्ही केले असं त्यांनी उत्तर दिलं. अमरावती महानगरपालिकेअंतर्गत जे वर्तमानपत्र आलेलं आहे त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की अमरावती डेंग्यूसाठी प्रशासनानं आम्ही पदाधिकाऱ्यांनं चांगल्या प्रकारे जनजागृती केली. प्रत्येक वार्डात 20-20 फवारे हे फवारणी केली, धुवारणी केली आणि आम्ही नियंत्रण आणलं आहे त्याच्यावर. पूर्ण आता सध्या डेंग्यूवर पूर्ण नियंत्रण आहे. काही डॉक्टरांशी समन्वय होता का? मनपाचा आरोग्य कर्मचाऱ्याचा आणि प्रायव्हेट डॉक्टरांशी काही समन्वय होता का? हो, तिथं जसं प्रायव्हेटमध्ये पेशंट गेला की त्याचा एक रक्ताचा नमुना आमच्याकडे ते पाठवत होते, तर ते पाठवत होते तर त्याचं आम्ही काउंटिंग करत होतो. आतापर्यंत किती खर्च झाला असं याच्यावर अंदाजे? अंदाजे खर्च मला माहिती घेऊन सांगावं लागेल. अधिकाऱ्यांनी महापौरांना पूर्ण माहितीच दिलेली नाही तेव्हा पाठांतर केलेलं उत्तर महापौरांनी दिलं. परंतु आमच्यापाशी होते ते उपाय म्हणजे नेमके कोणते उपाय हे महापौरांनाच माहीत नाही. सगळे उपाय महापालिकेने केले तर डेंग्यूमुळे रुग्णांचे मृत्यू का झाले याबाबत नगरसेवकांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न सिटी न्यूजने केला मात्र अनेकांनी बोलण्यास नकार दिला. नगरसेविका सुमती ढोके यांनी उपाय केले मात्र उशिरा केले अशी कबुली दिली आहे. कालच्या पेपरला जी बातमी वाचली की डेंग्यूमुळे 16 लोक मृत्यूमुखी पावले आजपर्यंतचे, तर 16 हे अधिकृतरित्या पेपरला आलं म्हणून माहीत पडलं, पण डेंग्यूमुळे बरेचसे मृत्यूमुखी पडलेले आहे लोक आणि प्रत्येक खाजगी दवाखाने डेंग्यूचे रुग्ण आहेत. माझ्या मते तरी डेंग्यूची जनजागृती करायला आपल्याला उशीर झाला. डेंग्यूची साथ जेव्हा सपाट्यानं वाढायला लागली, जेव्हा लोकांचा आक्रोश वाढला, तेव्हा प्रशासनाने त्याच्यावर हातपाय हलवायला सुरुवात केली होती. त्याच्या आधी आपण जनजागृती केली नाही आणि आजसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात आपण जनजागृती करू शकलो नाही. प्रशासनाने सांगितलं की डेंग्यू स्वच्छ पाण्यात होतो. स्वच्छ पाण्यात नेमका कसा होतो म्हणजे मग हे घाण पाण्याचे सांडपाणी जे चालते, नाल्याच्या फूल भरलेले आहे, आपण अशाच ठेवायचा की हा त्याच्यावर काही उपाययोजना करायची की नाही. माझ्या मते तरी प्रशासनाची ही प्रणाली कमी पडत आहे, औषध उपचारातही कमी पडत आहे आणि प्रत्येक दवाखान्यात खाजगीत लोक पेशंट उपाययोजना करून घेत आहेत. आणि जे जंगल वाढलेल्या झाडांचं खाजगी प्लॉटवर महानगरपालिकेच्या प्लॉटवर त्याच्यात आपल्याला मनपाच्या इकडून JCB किंवा बॉबकट ट्रक ट्रॅक्टर हे साहित्य मिळत नसल्यामुळे त्याचे प्रचंड प्रमाणात झाडं वाढलेले आहे आणि सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. आधीच्या ठेक्यातही तेच व्यवस्था होती, मनुष्यबळ कमी होतं. आज 13 मजुरात एवढ्या मोठ्या प्रभागाच्या नाल्या काढणं किंवा साफसफाई करणं कसंच शक्य नाही आहे. आणि नवीन जो आता ठेकाय जाणार आहे नवीन ठेक्यातही तेवढेच मजूर आहे. फक्त 2 माणसं वाढवल्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही आहे. डेंग्यू ही आपत्ती आहे आणि त्या आपत्तीला आपण सर्वांनी सामोरं जायचं होतं. आम्ही नगरसेवकांनी आमच्या म्हणजे जशी शक्य झाली तशी जनजागृती केली. प्रत्येक लोकांच्या घरी फिरून गल्ली गल्ली फिरून टाके साफ करून घेतले, त्यांना ब्लिचिंग पावडर उपलब्ध करून दिली, त्यांना याचं महत्त्व सांगितलं की डेंग्यू कशामुळे होते, त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे म्हणून. पण ह्यात सगळ्यात जास्त सामान्य माणूस भरडला गेला. मोठ्या लोकांचा पैशाचा प्रश्न नसतो पण गरिबांचे म्हणजे प्रश्न असा असतो की हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांनी डेंग्यूचं बिल देताना अक्षरशः धाय मुकलून त्यांना रडावं लागलं, व्याजानं पैसे काढावं लागले, वेळप्रसंगी गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा गहाण ठेवावं लागले. आणि ह्यासाठी बऱ्याच अंशी माझ्या मते तरी प्रशासनसुद्धा जबाबदार आहे. आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा नेताम यांनीही सिटी न्यूज प्रतिनिधींना माहिती देण्यास नकार दिला. या संदर्भात शहरातील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी यांनी गौप्यस्फोट केला आहे. डेंग्यूचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टरांनी महापालिकेला सूचित केलं असता महापालिकेने डॉक्टरांना धमकी दिली. स्वतःचा कमकुवतपणा कमीपणा लपवण्यासाठी महानगरपालिकेने डॉक्टरांना धमकावलं असा गौप्यस्फोट डॉक्टर अविनाश चौधरी यांनी केला आहे. पाहूया डॉक्टर अविनाश चौधरी काय सांगतायत ते. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मलेरिया, डेंग्यू आणि स्क्रब टायफस याचं थैमान पावसाळ्याच्या दिवसामध्ये निश्चितच जास्त प्रमाणात असतं.
पण अनेक दिवसापासून ह्या गोष्टी चालत चालत आलेल्या लोकांचे मृत्यू होतात, आरडाओर होतो आणि परत त्याच्यावर पांघरून घातले जातात, या नेत्या प्रकारे पांघरून घातले जातात। यावेळेसचे विषय थोडेसे वेगळे होते, वेगळे या अनुषंगाने होते की यावेळेस डेंग्यूचं फार जास्त मोठ्या प्रमाणात निदान करण्यात आलं आणि त्याचं इंटिमेशन महानगरपालिकेला देण्यात आलं। कालपर्यंत अशा या गोष्टी होत्या की डेंग्यू व्हायचा, ट्रीटमेंट घ्यायची, लोक घरी जायचे, पण त्यांचं इन्फॉर्मेशन महानगरपालिकेपर्यंत दिल्या जात नव्हती 100%। आमचे काही जे मित्रमंडळी आहेत त्यांनी एक जाणीव म्हणून, समाजाची सेवा म्हणून, एक जबाबदार व्यक्तिमत्व, जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी महानगरपालिकेला लिखित स्वरूपात लेटरसुद्धा दिले की या फलाना फला भागामध्ये डेंग्यूचं फार जास्त मोठं प्रमाण आहे, माझ्याकडे 100 रुग्ण आले, 150 रुग्ण आले, तरी कृपया तुम्ही जातीने या गोष्टीत लक्ष घालून तपासणी करा। त्या डॉक्टरांना महानगरपालिकेने धमकावलंय, तुमच्याकडे हे जे रिपोर्ट्स आहेत ते चुकीचे रिपोर्ट्स आहेत। आमच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्यांनी जे सॅम्पल्स यवतमाळला पाठवले ते सॅम्पल्स काही त्यांच्या टेस्टनुसार निगेटिव्ह आले, पण खरी परिस्थिती ही आहे की हे जे रुग्ण ज्यांची टेस्ट निगेटिव्ह यवतमाळला आलेली आहेत, त्यांची सगळ्यात मोठी जी टेस्ट आहे जी मुंबईला केल्या जातं, RNA टेस्ट म्हणून ज्याला म्हणतो किंवा PCR टेस्ट ज्याला म्हटलं जातं, त्या PCR टेस्ट तिथेसुद्धा पॉझिटिव्ह आल्या। म्हणजे तुम्ही नुसतं यवतमाळच्या टेस्ट ह्या निगेटिव्ह आल्या म्हणून डेंग्यू नाही, आणि एक तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला सिम्प्टोमॅटॉलॉजी सांगतो की अशा प्रकारचे लक्षणं आहे, अशा प्रकारची प्रायमरी टेस्ट पॉझिटिव्ह आहे, ज्याचं कन्फर्मेशन मुंबईवरून सुद्धा करण्यात आलं, ते तुमचे रिपोर्ट तुम्ही नाकारता स्वतःच्या सोयी करता। कारण शेवटी डेंग्यू होऊ नये ही तुमची महानगरपालिकेची जबाबदारी आहे, स्वच्छता विभागाची, हेल्थ डिपार्टमेंटची जबाबदारी आहे। याच्यावर एलिगी होऊ शकतात, त्याच्यावर तुमच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्यावर तुमच्यावर ॲक्शन घेतली जाऊ शकते। असं होऊ नये म्हणून स्वतःची चांबडी वाचवण्याकरता तुम्ही त्या डॉक्टरांना धमकावतायत, चुकीचे रिपोर्ट केले असं सांगतायत, आणि याही उपर जाऊन मला माझ्या माहितीनुसार जे आमच्या डिस्कशनमध्ये या डॉक्टरांनी मला हे सुद्धा सांगितलं की जर तुम्ही असेच रिपोर्ट करत राहिले तर आम्ही तुमच्या बिल्डिंगला टेप लावू, मोजणी करू, तुमचं अतिरिक्त बांधकाम, अनऑथराईज बांधकाम किंवा अतिरिक्त बांधकाम तुम्ही केलं असेल तर ते पाडू, अशा प्रकारच्या धमकाने तुम्ही काय साध्य करू इच्छिता, हेच मला बेसिकली महानगरपालिकेला विचारावं वाटतं। एका बाजूने डॉक्टर मंडळी आपली जबाबदारी पार पाडतात आणि तुम्ही त्यांना अशी त्यांची जबाबदारी पार पाडण्यामध्ये अडथळे आणतात, त्यांनी कोणत्या प्रकारची प्रेसबाजी करून पॉप्युलॅरिटी मिळालेली नाही, त्या विशिष्ट भागामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्णसुद्धा होते, पण यावर तुम्ही अशा प्रकारचं जर तुमचं ॲप्रोच असेल तर मला असं वाटतं हा निंदनीय आहे, आणि हा अशा प्रकार त्यांनी महानगरपालिकेने बंद करायला पाहिजे। डॉक्टरांना विश्वासात घेऊन आपण दोघांनी मिळून सगळ्यांनी या समाजामध्ये अशा प्रकारची रोगराई वाढू नये याचं निश्चितच लक्ष घालायला पाहिजे। अमरावती शहरामध्ये स्वच्छताच्या बाबतीत काय परिस्थिती आहे की लपून राहिलेली नाही, मोठे मोठे प्रेस आहेत, मंडल, हिंदुस्तान, मातृभूमीसारखे प्रेस, यांच्या प्रेसच्या समोरच मोठे मोठे ढिगारे साचलेले आहेत। आमच्या इरविन चौकामध्ये मागच्या बाजूला मोठे मोठे घाण्याचे ढिगारे साचलेले आहेत। अमरावती शहरातल्या सगळ्या नाल्या तुडुंब घाण्याने भरलेल्या आहेत, कोणत्याही प्रकारची स्वच्छता केली जात नाही, त्या नाल्यांमधला सगळा घनकचरा बाहेर काढून तो नालीच्या काठावर टाकला जातो, त्याला उचलून घेतला जात नाही, सांडपाणी तसंच जमा झालेलं राहतं, कोणत्याही प्रकारच्या फवारणी केल्या जात नाही, ते फवारणी यंत्र घेऊन जी मशीन येतं ती मशीन या स्पीडने भरतं की जसं असं वाटतं की कापडे बुगच्यातून कोणतं तरी विमान उडून गेलं की काय, अशा प्रकारच्या फवारणीने जर मच्छर मरतील आणि याला जर तुम्ही जर सक्षम जर समजत असाल, योग्य समजत असाल, तर हा तुम्हालाच तुमचा विषय आहे। पण निश्चितच पडणे या कामामध्ये महानगरपालिका फेल झालेली आहे। मी महानगरपालिकेकडेच बोट दाखवत नाही, लोकांची सुद्धा जबाबदारी आहे, त्यांनी घाण करू नये, त्यांनी कुठेही पाणी टाकू नये, कुठे सांडपाणी कुठेही थुकू नये, कुठेही अशा प्रकारची घाण दिसत असेल ती त्यात स्वतः सक्रिय सहभाग घेऊन ती साफ केली पाहिजे। माझ्या घरासमोरची नाली साफ करायला मला कोणत्याही प्रकारची वाईट वाटू नये, कारण ती मी केलेली घाण आहे, मी स्वच्छ करायला पाहिजे, त्यासाठी महानगरपालिकेला जबाबून राहिलं पाहिजे असं नाही। पण ब्लिचिंग पावडरचा स्प्रे आहे किंवा DDTचा स्प्रे आहे किंवा कोणत्या प्रकारचे केमिकल जे वापरले जातात मच्छरांसाठी, अशा प्रकारचं रेग्युलर स्प्रेईंगसुद्धा महानगरपालिकेने करायला पाहिजे। त्यांच्याकडे किती बजेट आहे मला माहीत नाही, पण निश्चितचपणे तुम्हाला सांगतो की जर प्रतिदिनमध्ये जर 16 आणि 17 जर आकडा आला असेल डेंग्यूच्या मृत्यूचा, मी याही पुढे जाऊन सांगतो की त्याहीपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत। कारण मृत्यू पावलेले डेंग्यूचे लोक हे अमरावतीपेक्षा नागपूरला जाऊन मृत्यू पावलेले आहेत। जे डेंग्यूचे पेशंट मृत्यू पावतात ते त्याला आपण मल्टीऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम म्हणतो, त्यांच्या किडनी फेल झालेले असतात, त्यांना जॉन्डिस झालेले असतात, ते व्हेंटिलेटर्सवर असतात, त्यांच्या पेशी कमी झालेल्या असतात। अशा परिस्थितीमध्ये 80%पेक्षा जास्त रुग्णांचे नातेवाईक त्यांना मोठ्या ठिकाणी स्थानांतरित करतात आणि मग त्यांचा मृत्यू तिथे जातो आणि त्यांचं मग इथे रिपोर्टिंग केलं जात नाही। हे जे 15-16 जे मृत्यू जे म्हणत असतील ते अमरावती शहरात झालेले मृत्यू असतील निश्चितपणे, आणि माझ्या माहितीनुसार आणि माझा जो क्लिनिकल एक्सपिरियन्स आहे, जवळजवळ 30 ते 35 लोक या मागील 4-5 महिन्यामध्ये डेंग्यूने मृत्यू पावलेले असतील, कदाचित काही मलेरियाचे सुद्धा असतील। स्क्रब टायफस नावाचा आजार माझ्या प्रॅक्टिसमध्ये यावर्षी मी बघायला लागलो,
एक नवीन चांगला आजार यावेळेस लोक इथल्या डॉक्टरांनी पूर्ण आपल्या मायक्रोबायोलॉजिकल लॅबची मदत घेऊन डायग्नोस केला आणि त्याच्यावर कंट्रोल केलेला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारच्या महानगरपालिकेने आरोप दोषारोपण केल्यापेक्षा निश्चितचपणे सगळ्या नगरसेवकांची जबाबदारी की त्यांच्या भागामध्ये प्रॉपर बेसिकली क्लिनिंग होतं की नाही, ठेकेदारी पद्धतीवर जे स्वच्छतेचं अभियान राबवलं जातं ते इफेक्टिवली राबवलं जातं की नाही, नुसते फक्त त्यांच्या त्यांच्याकडून काही प्रमाणात जर आपल्याला जर आमिष मिळत असेल, पर्सेंटेज मिळत असेल आणि मग स्वच्छता राबवली जात असेल, तर ही निंदनीय बाब त्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी सुद्धा आहे. ज्या ज्या नगरांमध्ये सगळ्यात जास्त मृत्यू झाले, गोपालनगरचा बेल्ट आहे, दस्तूरनगरचा बेल्ट आहे, ती पार्वतीनगरचा जो बेल्ट आहे, ह्या सगळ्या स्लम एरियामध्ये अनेक प्रकारचे डेंग्यूचे रुग्ण होते. 300-400 रुग्णांना ॲडमिट करण्यात आलं, डॉक्टरांचा त्यांचा काही मलिदा खायचा नाही आहे. किंवा अनेक लोकांनी आरोप केले की पेपरमध्ये आलं की डॉक्टर धमकावतात डेंग्यूच्या नावावर, कोणालाही धमकायची आवश्यकता नाही आहे. कोणता डेंग्यूचा रुग्ण मृत्युमुखी पडेल आणि कोणता चांगला होईल हे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सांगून येत नाही. तर डेंग्यूच्या आजाराने कोणते कॉम्प्लिकेशन्स होतात हे जोपर्यंत आपण रुग्णांना सांगत नाही तोपर्यंत तुम्ही कसं म्हणाल की आपण पेशंटला पूर्ण माहिती दिली. कारण हेच रुग्ण उद्या आम्हाला विचारतील की तुम्ही आम्हाला सांगितलं नाही साहेब पांढऱ्या पेशी कमी झाल्या, तर असं असं होऊ शकतं, आम्ही ॲडमिट नसतं केलं. त्यामुळे ॲडमिट करण्यासाठी आम्ही या गोष्टी सांगत नसून त्यांना ही संपूर्ण माहिती असावी आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपली पूर्ण काळजी घ्यावी आणि त्यांचा कोणालाही जीवितहानी होऊ नये या अनुषंगाने त्यांना ही माहिती दिली जातात. त्यांना धमकावलं किंवा भीतीदायक वातावरण निर्माण केलेलं जात नाही. प्रेस माध्यमांनी अशा अनेक बातम्या छापल्यात की डॉक्टरांनी अशी भीतीदायक वातावरण निर्माण करून खूप पैसा कमावला, अतिशय चुकीच्या कल्पना आहेत. एखाद दुसरा डॉक्टर त्यात असू शकतो, 100% डॉक्टर्स पारदर्शक असतात असं मला म्हणायचं नाही, पण निश्चितचपणे जर आरोग्यासाठी जर 2 पैसे जास्त खर्च झाले असेल तर काय वाईट झालं? शेवटी तुम्हाला जर सुदृढ आयुष्य मिळत असेल, तुम्ही टेरिकॉटचे कपडे घेता, मोठ्या मोठ्या पार्ट्यांना जाता, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधता, लक्झरी वाहनं वापरता, तेव्हा तुम्ही पैशाचा हिशोब मांडत नाही. आणि जेव्हा आरोग्याच्या विषयक जेव्हा पैशाचा विषय येतो तेव्हा तुम्हाला लगेच डॉक्टर भूत वाटायला लागतात, दानव वाटायला लागतात, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला छळतात पिळतात. चुकीच्या कल्पना आहेत. तेच डॉक्टर आहेत, तुम्हाला रात्री उठूनसुद्धा सेवा देतात, तुमचे जीव वाचवतात आणि आपल्या परिवाराला बाजूला ठेवून तुम्हाला रुग्णांसाठी झटत असतात. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा 300-300 रुग्ण ओपीडीमध्ये येतात, हेच डॉक्टर आपलं सगळं खाणं पिणं बाजूला ठेवून रुग्णांची तपासणी करतात. आणि तुम्ही म्हणता की त्यांनी पेंडॉल टाकले आणि सलाईनचा धंदा लावला, असं नाही आहे. ह्या आपल्या कल्पना आपण चेंज करायला पाहिजेत. प्रत्येक डॉक्टरांकडे असे संशयाच्या भूमिकेतून बघून चालणार नाही. आणि बेसिक प्रायमरी केअर इज सॅनिटेशन. आणि ही पालकमंत्र्यापासून तर नगरसेवकापासून तर म्युन्सिपल कमिशनरपर्यंत संपूर्ण यंत्रणा या गोष्टीसाठी जबाबदार आहे आणि त्यात माझ्यासारखे नागरिकसुद्धा जबाबदार आहे. ढळाल लाईने आपल्याला सगळ्या पांडिल्यांवर तुम्हाला वाटेल तेवढं पुढ्या मिळतात, ह्याच पुढ्या लोकं फाडून त्या नाल्यांमध्ये टाकतात, रस्त्यांवर टाकतात, गटर ब्लॉक होतात, कुठेही प्रकारे मोठा खर्रा खातात, रस्त्यावर थुकत राहतात. अनेक प्रकारचे जे फळवाले किंवा हॉकर्स आहेत त्यांच्या कोणत्याही हॉकर्सच्या गाडीला डस्टबिन लागलेले नाहीत, तोच कचरा तिथेच भाजीपाला विकतात, तोच कचरा तिथेच खाली टाकतात. स्वच्छतेच्या बाबतीत जोपर्यंत तुम्ही ताकदीने अभियान राबवणार नाही तोपर्यंत आपल्याला असं सुदृढ अमरावती मिळणार, स्वच्छ अमरावती मिळणार नाही. आणि मला असं वाटतं हे सगळ्यांच्या सहयोगाने करायला पाहिजे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही, डॉक्टरांना धमकावून चालणार नाही, त्यांच्याकडे संशयाच्या भूमिकेतून बघून चालणार नाही. आणि एखादा आकडा जर खरोखरच जर आला असेल तर हा आकडा खोटा हे पुसून टाकण्यापेक्षा हा खरोखरच आकडा असा का झाला याच्यावर विचार का होऊ शकत नाही, याच्यावर बैठका का घेतल्या जाऊ शकत नाही की नाही तर नुसतं म्हणायचं हे चुकीचा 16 डेंग्यू. अरे तुम्ही नाही म्हणणारे होता, पण हे सगळे डेंग्यूच्या रुग्णांचं निदान तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेलं आहे. आणि मी तुम्हाला 100% खात्रीदायक सांगतो, ज्या प्रकारे महानगरपालिकेचा अप्रोच डॉक्टरांच्या प्रति होता त्यानंतर अनेक डॉक्टरांनी तुम्हाला माहिती पुरवणंसुद्धा बंद केलं होतं. डेंग्यूचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतरही ते तुम्हाला माहिती देत नव्हते बेसिकली, कारण तेच तुम्हाला पाहिजे होतं. तुम्हाला तो आकडा वाढवून नव्हता पाहिजे, तुम्हाला ॲक्च्युअल फिगर पाहिजेच नव्हती तुम्हाला. त्यामुळे तुम्हीसुद्धा त्या डॉक्टरांकडे कोणत्याही प्रकारे इन्क्वायरी करायला गेले नाहीत की बाबा तुम्ही या महिन्यात काहीच इन्फॉर्म केलं नाही, कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक इन्क्वायरी तुम्ही केल्या नाहीत. महानगरपालिकेने आपली भूमिका बदलायला पाहिजेत. त्यांनी पब्लिकला कॉन्फिडन्समध्ये घेऊन अनेक प्रकारचे स्वच्छतेच्या बाबतीत लोकांचं प्रबोधन करायला पाहिजेत. त्यांनी हॉकर्सवर ॲक्शन्स घ्यायला पाहिजेत. पानटपऱ्यांवरचे सगळे प्लास्टिक जे आता बॅन व्हायला पाहिजेत, सगळ्या प्रकारचं प्लास्टिक जोपर्यंत बॅन होत नाही तोपर्यंत आपल्या सांडपाणी ब्लॉक वाहणाऱ्या नाल्यासुद्धा स्वच्छ होऊ शकत नाही. आणि सगळ्यात पहिले पालकमंत्र्यांनी एक मोठ्या निधीचं आयोजन करून आणि मोठा निधी उपलब्ध करून जेवढ्या नाल्या आहेत अमरावती शहरातल्या ह्या सगळ्याच ड्रेनेज सिस्टीम क्लोज करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला ड्रेनेज सिस्टीम क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारचे मच्छर आणि अशा प्रकारची दुर्गंधी, अशा प्रकारचं डेंग्यू किंवा इन्फेक्शियस डिसीज आपल्या भारतामध्ये कमी करता येणार नाही. तुम्हाला त्यासाठी फार मोठा दृष्टिकोन लागणार, दूरदृष्टी लागणार.
रिसेंटली मी आता मला सांगायला नको, पण आता मी अमेरिकेला गेलो आणि जेव्हा माझ्या मित्रांची चर्चा करत होतो मलेरियाच्या बाबतीत, डेंग्यूच्या बाबतीत, तर मला अशा प्रकारचे आजार आमच्या इथे अनेक वर्षापासून कधी झाले नाही. एक जरी मच्छर दिसला की एक जरी मलेरिया आयडेंटिफाय करण्यात येतात, लेफ्ट अँड राईट अनालिसिस केला जातं की कुठून आला, कसं आला. आमचे फूड पार्टिकल जेव्हा आम्ही एंटर करतो तर चेक करण्यात आले की फूड पार्टिकल्समध्ये काही कंटॅमिनेशन्स आहेत का, याच्यापासून तिथल्या जनावरांना किंवा प्राण्यांना कोणती हानी होऊ शकतं का, हे सगळं स्क्रीनिंग केला जातो. इथपासून त्यांची सगळी अरेंजमेंट, प्रत्येक एक दिवस आड प्रत्येकाच्या घरी कचरा कलेक्ट करण्यासाठी त्यांची यंत्रणा लाभलेली आहे. आणि तिथे नागरिकसुद्धा सगळा कचरा, ओला आणि सुका कचरा वेगळ्या वेगळ्या डझनमध्ये ठेवून व्यवस्थितपणे ते डिलिव्हर करतात त्या एजन्सीजला. तर मला हे म्हणायचं की जनतेचीसुद्धा ही काळजी घेण्याची जबाबदारी आहे, महानगरपालिकेनेसुद्धा हे जबाबदारी पूर्ण पाळली पाहिजे. आणि नुसतं कंत्राट पद्धतीवर जर सॅनिटेशन सिस्टीम राबवल्या गेल्या तर अशा प्रकारचे घोळ करप्शन्स होणार. जिथे चार माणसं काम करायची तिथे एक माणूस काम करणार, आणि ते नाल्या साफ करणारे फक्त एक त्या दांडू घालून चालले जातात, तो कचरा नाल्याच्या बाहेर काढून टाकून देतात, तो उचलायलासुद्धा कोणी नसतो. अनेक प्रकारच्या ठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचलेले आहेत, त्यांचंसुद्धा निवाडा होत नाही. मला असं वाटतं स्वच्छतेच्या बाबतीत इंदूरसारखं जर शहर जर भारताच्या रँकमध्ये एक नंबरवर येऊ शकतं, आपण नुसते त्यांचे कित्ते फक्त कारणेच ऐकवायच्या लोकांना, आपणसुद्धा काहीतरी करायला पाहिजे. भिंती स्वच्छ करून चालणार नाही, तर याच इथल्याच आमदारांचे काही कार्यकर्ते ते भिंतीवर पोस्टर लावून भिंती घालण्याऱ्या करतात. स्वच्छता ही आमदारांची जबाबदारी आहे, नगरसेवकांची जबाबदारी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, आणि प्रेसची सुद्धा जबाबदारी आहे, प्लस नागरिकांची जबाबदारी त्याहीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं प्रबोधन सातत्याने जोपर्यंत केल्या जात नाही, त्यासाठी जोपर्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन फायनान्शियल बजेट तोपर्यंत सँक्शन होत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं डेंग्यूच्या साथी येत राहतील, लोक मरत राहतील आणि हे विषय चालत राहतील. आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी हा लज्जास्पद विषय आहे. त्या 16 आकडा जो तुम्ही माझ्यासमोर टाकता, 100% या शहरातला एक मोठा प्रॅक्टिशनर म्हणून सिनियर आणि एक नामांकित प्रॅक्टिशनर म्हणून तुम्हाला सांगतो की हा 16 आकडा चुकीचा आहे, तो 30% जास्त आहे. एवढे जास्त रुग्ण ह्या इन्फेक्शनच्या आजाराने अमरावती शहरात दगावले आहेत, आणि डॉक्टरांनी आता अशा प्रकारे या लोकांना इन्फॉर्म करणं बंद केलेलं आहे, ते त्यांनी करू नये, चुकीचं आहे. डॉक्टरांनी ही माहिती द्यायला पाहिजे, पण महानगरपालिकेची स्वास्थ्य विभागाची हीच अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला काहीच सांगू नका, खोटे रिपोर्ट द्या, नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, आम्ही तुमच्या बिल्डिंगला टेप लावू, तुम्हाला तुमचे टॅक्स आम्ही बघू काय आहे कसं. अशा प्रकारचे जर तुम्ही डॉक्टरांना धमकावत असाल तर आपण काही साध्य करणार नाही. आणि ही घटना घडली आहे, मी तुम्हाला खात्रीदायक सुद्धा सांगतो कोणत्या डॉक्टरांना असं म्हणण्यात आलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं ह्या अतिशय गंभीर विषय आहे, आणि याला आपण गंभीराने सगळ्यांनी घ्यायला पाहिजे.